नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, फडके अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या भागात आपण सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न अभ्यासणार आहोत. जे प्रश्न पोर्टल परीक्षा तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहेत, ह्याच प्रकारचे प्रश्न अगोदरच्या परीक्षांसाठी येऊन गेलेले आहेत. चला तर मग आजचा भाग आपण सुरू करूयात. योगा अ जिम फॉर वुमेन या पुस्तकाचे लेखक कोण? या पुस्तकाचे लेखक आहेत पर्याय क्रमांक डी, डॉक्टर गीता एस अयंगार. यांचा जन्म 7 डिसेंबर 1944 झाला, तर मृत्यू 16 डिसेंबर 2018 पुणे या ठिकाणी झाला. या प्रसिद्ध योग शिक्षिका होत्या आणि यांनी विदेशातही योग प्रसाराचे खूप मोठे कार्य केलेले आहे. डॉक्टर गीता एस अयंगार, योगा अ जेम फॉर वुमेन. प्रश्न क्रमांक 2, भारतातील सगळ्यात मोठा कालवा असलेल्या राजस्थान कालव्याचे टिंबटिंब कालवा म्हणून नामकरण करण्यात आले, इंदिरा गांधी असं नामकरण करण्यात आलं. हा मानवनिर्मित सर्वात मोठा कालवा असून 778 किलोमीटर लांबीचा आहे. सतलज व व्यास या नदीच्या संगमावर बांधलेला असून नोव्हेंबर 1984 इंदिरा गांधी असं नाव देण्यात आलं. प्रश्न क्रमांक 3, ब्रिटिश संसदेचे सदस्य होणारे पहिले भारतीय कोण होते? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनाच भारतीय राजकारणातील भीष्म असेही म्हणले जात होते. राष्ट्रवादाचे प्रणेते होते, अर्थशास्त्राचे जनक होते. जहाल व मवाळ या दोन मतांमधले सुवर्णमध्य साधणारे नेते होते. भारतीय स्वराज्याचे उद्गाते म्हणून ओळखले जात होते. भारताच्या लुटीच्या सिद्धांताचे जनकही होते. त्याचबरोबर 1883 मध्ये जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार मिळाला होता. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या जीवनसत्वामुळे रात आंधळेपणाला आळा बसतो? अतिशय सोपा प्रश्न आहे, पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचे चूक उत्तर आहे. आणि अ जीवनसत्व असणारे पदार्थ कोणते आहेत? गाजर, रताळी, टोमॅटो, पालक, तांबडा भोपळा, सोयाबीन, आंबा, संत्री, कोथिंबीर, अळू, दूध, लोणी, चीज इत्यादी. आणि हे अ जीवनसत्व पाण्यात विरघळत नाही तर मेदामध्ये विरघळणारं जीवनसत्व आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5, 34वे प्रियदर्शनी वार्षिक साहित्य पुरस्कार टिंबटिंब यांनी प्रदान केले होते. कोणी प्रदान केले होते? महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी प्रदान केले होते. 34व्या प्रियदर्शनी वार्षिक साहित्य पुरस्काराचे वितरण महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न क्रमांक 6, अन्न चावण्यासाठी कोणत्या प्रकारच्या दातांचा उपयोग केला जातो? आपल्या जबड्यामध्ये एकूण 4 प्रकारचे दात असतात, तर अन्न चावण्यासाठी प्रामुख्याने दाढीचा उपयोग केला जातो. पर्याय क्रमांक सी ह्या प्रश्नाचे चूक उत्तर आहे. एकूण दात 32 असतात, यामध्ये पटाशीचे खालच्या जबड्यातले 4 आणि वरचे 4 असे मिळून 8, सुळे खालचे 2 आणि वरचे 2 असे मिळून 4, उपदाढा 4 आणि 4 8 आणि दाढा 6 आणि 6 12 असे मिळून 32 जात असतात. प्रश्न क्रमांक 7, मिनी मुंबई खालीलपैकी कोणते शहर मिनी मुंबई म्हणून प्रसिद्ध आहे? अचूक उत्तर आहे बी, इंदोर. इंदोरला मध्य प्रदेशाची आर्थिक राजधानी असंही म्हटलं जात होतं. इंदोर हे ऐतिहासिक शहर असून या शहराची जहांगीरी मल्हारराव होळकर यांना मिळाली होती. त्यानंतर यांच्या सुनबाई अहिल्याबाई होळकर यांनी इथली जहांगीरी अतिशय उत्तम सांभाळली होती. पुढील प्रश्न क्रमांक 8, नुकत्याच आलेल्या जागतिक संपत्ती अहवालानुसार भारतातील सगळ्यात श्रीमंत शहर कोणते? तर भारतातील सर्वात श्रीमंत शहर आहे पर्याय क्रमांक डी, मुंबई. तर जगात या मुंबईचा क्रमांक 12वा लागतो. 12 नंबरचं हे श्रीमंत शहर असून न्यूयॉर्क हे जगामध्ये सर्वात श्रीमंत शहर म्हणून ओळखलं जातं. पुढील प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते हाड मानवी मानेशी संबंधित नाही? कवटी, नडगी, त्रिकास्थी, एटलास. तर याचं उत्तर आहे एटलास. हे हाड मांडीतील सर्वात मोठे हाड असून शरीरातील सर्वात मोठे हाड असून याचं स्थान मांडीमध्ये आहे. एटलास या शहराचा आणि मानवी मानेशी काही संबंध नाही. पुढील प्रश्न क्रमांक 10, बँक नोटावर स्वाक्षरी केलेले एकमेव भारतीय पंतप्रधान टिंबटिंब होय?
आणि अचूक उत्तर आहे बी मनमोहन सिंग. मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदीही होते, 15वे गव्हर्नर होते. 16 सप्टेंबर 1902 ते 14 जानेवारी 1985. 16 सप्टेंबर 1982 ते 14 जानेवारी 1985 या कालावधीमध्ये ते गव्हर्नर होते, नंतर पंतप्रधान झाले. खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी जयप्रकाश नारायण. यांनाच लोकनायक असेही म्हटले जात होते. यांना 1965 मध्ये शांतता कार्यासाठी रेमन मॅगसेसे हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जयप्रकाश नारायण म्हणजेच लोकनायक होय. पुढील प्रश्न क्रमांक 12. भारतातील पहिल्या निवडणुका कधी झाल्या? अर्थात भारतातल्या पहिल्या निवडणुका 1951 मध्ये झाल्या आणि लोकशाही पद्धतीने भारतामध्ये ही पहिल्यांदाच निवडणुका घेण्यात आल्या. 25 ऑक्टोबर 1951 ते फेब्रुवारी 1952 अशा 4 महिन्यामध्ये ह्या निवडणुका घेण्यात आल्या. ह्या निवडणुका लोकसभेच्या होत्या. 1951 हे या प्रश्नाचे चूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 13. बीबी का मकबरा टिंबाटिंब येथे आहे? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, औरंगाबाद या ठिकाणी बीबी का मकबरा आहे. आणि ह्या मकबऱ्याला दख्खनचा ताजमहल असंही म्हटलं जातं. औरंगजेबचा मुलगा आजमशहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधून घेतला आणि त्याच्या आईचं नाव होतं राबिया दुर्रानी, ह्या औरंगजेबच्या पत्नी. बीबी का मकबरा औरंगाबाद शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभली आहे? आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे अतिशय प्रेक्षणीय असं ठिकाण आहे. सर्वाधिक किनारपट्टी रत्नागिरी या जिल्ह्याला लाभली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 15. टिंबटिंब ह्यासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही. आणि अचूक उत्तर आहे डी, गणित या विषयासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही. ह्यासंबंधी एक कथा खूप प्रसिद्ध आहे. नोबेल या शास्त्रज्ञाची एक मैत्रीण जी की गणिततज्ञ होती आणि त्यामुळं गणितामध्ये गणितातील काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार दिला जात नाही अशी कथा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 16. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी आहे? आणि भारतातील सर्वाधिक किनारपट्टी गुजरात राज्याला आहे. महाराष्ट्राला किनारपट्टी 720 किलोमीटर आहे, तर गुजरात राज्याला 1600 किलोमीटर इतकी किनारपट्टी लाभलेली आहे. म्हणून या प्रश्नाचे चूक उत्तर आहे सी गुजरात. पुढील प्रश्न क्रमांक 17. भारत छोडो हा नारा महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून दिला होता? अचूक पर्याय सी मुंबई. मुंबई या शहरातून भारत छोडो हा नारा दिला होता आणि 8 ऑगस्ट 1942 च्या दरम्यान दुसरे महायुद्ध सुरू होते आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंग्रजांना उद्देशून भारतीय लोकांनी मुंबई या ठिकाणी भारत छोडो हा नारा लावला होता. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा, महाराष्ट्रातील विचारलंय आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा आहे ठोसेघर धबधबा, हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे. याची उंची आहे 853 फूट. आणि भारतातील सर्वात उंच धबधबा आहे गिरसप्पा धबधबा. अचूक पर्याय डी ठोसेघर धबधबा. पुढील प्रश्न क्रमांक 19. पहिल्या व एकमेव राष्ट्रपती, पहिल्या व एकमेव महिला राष्ट्रपती कोण? आणि अचूक उत्तर आहे प्रतिभा पाटील. ह्या 12व्या राष्ट्रपती होत्या. 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2005 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रतिभाताई पाटील या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती होत्या. पुढील प्रश्न क्रमांक 20. किंग मार्टिन ल्युथर कोणत्या देशाचे होते? किंग मार्टिन ल्युथर हे अमेरिका देशाचे होते.
ते धर्मसुधारक, मानवतावादी आणि क्रांतिकारी विचारासाठी प्रसिद्ध आहेत. किंग मार्टिन ल्युथर किंग हे अमेरिका या देशाचे होते. विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले अवश्य कमेंटमध्ये लिहा. अशाच आणखीन प्रश्न घ्यायचे असतील तरीही तसं लिहा. जर तुम्हाला हे भाग आवडत असतील तर तुम्ही लाईक करा. अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.